नमस्कार मित्र हो, डी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, 4 सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीर येथील बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे. मागेही हा प्रोग्राम ठरलेला होता. 30 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार होत्या आणि आपल्या उदगीरमध्ये ही सगळी जय्यत तयारी झालेली होती, पण पावसामुळं आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी पूर झाल्यामुळं महाराष्ट्रातला दौरा ऐन म्हणजे एक दिवस अगोदर रद्द झाला आणि तो कार्यक्रमही झाला. त्यामुळे आता 4 सप्टेंबर रोजी पुन्हा तारीख ठरलेली आहे. संजय बनसोडींनी अतिशय प्रयत्नाने आपले क्रीडामंत्री आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण जाऊन दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे. आणि राष्ट्रपती येणार हा बुद्धविहार जो आहे तो बुद्धविहार कलबुर्गीची प्रतिकृती आहे आणि अत्यंत देखणं ते ही आहे. म्हणजे उदगीरची उंची यामुळे वाढलेली आहे. म्हणजे पर्यटनासाठी किल्ल्याचं सुशोभीकरण आणि आता बुद्धविहार ह्या दोन पाहण्याच्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि यासाठी मग राष्ट्रपतीच येणार असल्यामुळं त्याची जय्यत तयारी चालू आहे. प्रशासन अतिशय दक्षपणे पाहते आहे. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, गटविकास अधिकारी प्रवीण सुडकर, त्याच्यानंतर मुख्य अधिकारी सुंदर बोंदर, रामचंद्र तिरुके, बाळासाहेब मार्लापल्ले, अशी सगळ्या लोकांनी ही सगळी पाहणी केलेली आहे. हेलिपॅड हे केलेलं आहे आणि राष्ट्रपतीचं मार्गदर्शन हे उदयगिरीच्या ग्राउंडवर होणार आहे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या. म्हणून क्रीडामंत्र्यांनी सुद्धा त्याची पाहणी केलेली आहे. आणि मग आता राष्ट्रपती येणार म्हटल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिलेले निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारलेले आहे. राष्ट्रपतीचा प्राथमिक दौरा प्रशासनाकडे आलेला आहे. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नांदेड विमानतळावर येणार आहेत. त्याद्वारे उदगीरमध्ये ते दाखल होतील आणि मग उदगीर शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा बुद्ध विहाराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकांना मूळ पत्रिका लग्नाची जशी द्यावी ते देण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणून मागं 30 जुलैला हे होतं तेव्हा 28 जुलैला आपल्याकडं आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा स्वतः संजय बनसोडे आलेले होते आणि मग आतासुद्धा ते तेव्हाचं निमंत्रण आता आहे असं समजून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आतासुद्धा ते वेळ मिळाल त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना निमंत्रण देत आहेत. आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उदगीर येथील हेलिपॅड व अन्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी केलेली होती. या अनुषंगाने क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी या पूर्वतयारीची काल पाहणी केलेली आहे आणि याची सर्व पेपरला बातमी आहे. अलीकडं पंजाबराव डक म्हणत आहेत की 2 सप्टेंबरपर्यंत पुन्हा पाऊस मोठा आहे, पण वॉटरप्रूफ पेंडॉल मारलेला आहे. आता तरी असं पुराची शक्यता नाही, त्यामुळं हा कार्यक्रम होईल. राष्ट्रपती आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रपतीचा एक मोठा प्रोटोकॉल असतो, राष्ट्रपती भवन आपण आवर्जून बघितलं पाहिजे. आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रपती शिकवतो, राष्ट्रपती, राष्ट्रपतीचे अधिकार, राष्ट्रपतीचं कार्य. आणि म्हणून मग भारताचा राष्ट्रपती भारतीय संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की तो नामधारी प्रमुख असला तरी तो लोकांकडून निवडून येतो. इंग्लंडमध्ये राजा हा तिथला प्रमुख असतो आणि तो वंश परंपरेने असतो, पण आपला राष्ट्रपती हा लोकांकडून निवडला जातो आणि म्हणून भारत हे गणतंत्र, प्रजासत्ताक आहे हे आपण वर्गामध्ये शिकवतो. तर मित्र हो, आपण सर्वांनी या दिव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा. आपण सर्वांनी उदगीरमध्ये ती येणार आहेत म्हणजे एक सण उत्सव असल्यासारखा आहे. पूर्ण उदगीरमध्ये सगळीकडं कमानी लावल्या जात आहेत आणि हे सगळं व्हावं यासाठी वरुण राज्याला आपण सर्वांनी प्रार्थना करावी. थोडं तो 2 दिवस थांबला तर आपला हा दिव्य सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मित्र हो, आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळव. या चॅनल न्यू वाल्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.